सर्व काही तयारी झालेली आहे, प्रसाद पण झाला आणि भगवती मातेची आरतीची वेळ पण आता झाली आहे. बाहेर आरतीला जायचंय, करपेटी घ्या एखादी. हाय, हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बापाच्या चरणी प्रार्थना. आज आहे रविवार 11 ऑगस्ट आणि आज आमची ना भगवती मातेची आरती असते. माझ्या घरासमोरच छोटंसं भगवती मातेचं मंदिर आहे, तर तिथं जायचं आहे आरती करायला आणि देवीला प्रसाद पण करायचा आहे. आज मी तुम्हाला प्रसाद काय करणार आहे ते पण दाखवते आणि त्याचबरोबर आहे ना नवनाथ भक्तिसारमधील 22वा अध्याय त्यातली एक छान कथा तुम्हाला ऐकवणार आहे. आणि बऱ्याच ताईंना ना कथा ऐकायला आवडते, तर 22व्या अध्यायामध्ये ना मिनीनाथांसोबत एक घटना घडली होती, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेगडीवरती कढई ठेवली, तर मी ना गोड रवा बनवते, प्रसाद बनवते. प्रसादासाठी सर्व काही साहित्य मोजून घ्यावं लागतं, तसं काही इथं मी घेतलेलं नाही आहे प्रमाणानुसार, पण आपण जसं गोड शिरा बनवतो ना त्याच प्रकारे बनवणार आहे. काजू, बादाम, ड्रायफ्रूट सर्व काही असे मोठे मोठेच कट करून घेतले आणि 2 चमचे तुपामध्ये हे ड्रायफ्रूट आहे ना थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून घेणार आहे, नंतर मग ते काढून घेईल. चला तर आता कथेला सुरुवात करू आपण, तुम्ही रेसिपी बघत रहा. तर एक दिवस काय झालं, गोरक्षनाथ गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले होते. भिक्षा मागून झाल्यानंतर मग ते आश्रमात परतले. आश्रमामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि मिनीनाथ छोटे होते, ते झोपलेले होते. मच्छिंद्रनाथ हे सर्व नवनाथांमध्ये ना सर्वात मोठे होते, म्हणजे बाकीचे नवनाथांनी त्यांचे ना गुरुशिष्याचं नाथ होतं आणि मिनीनाथ खूप छोटे होते, तर त्यांना ते मुलाप्रमाणे सांभाळायचे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आश्रमात आलेलं पाहून मग मिनीनाथांना उठवलं आणि बाजूलाच गल्लीमध्ये शौचास जाऊन बसवलं आणि गोरक्षनाथांना सांगितलं की मी बाहेर जातोय, तर तू मिनीनाथ बाहेर शौचास बसलेले, तर त्यांचं आटोपलं की तू त्यांना नदीवर ने आणि स्वच्छ धुऊन आण आश्रमामध्ये, तर असं सांगून ते निघून गेले. आणि गोरक्षनाथ मग गल्लीमध्ये गेले जिथे मिनीनाथ बसलेले होते त्या ठिकाणी, आणि त्यांनी बघितलं की मिनीनाथ सर्व काही विष्ठेने भरलेले होते, हात पाय सर्व. ते बघून त्यांना खूप किळस आली आणि खूप राग पण आला की मच्छिंद्रनाथांनी कशाला अशा बाळकांना सांभाळायचं, हा नुसता डोक्याला ताप झाला आहे, असं पुटपुटत त्यांनी मिनीनाथांना उचललं आणि ना जवळच्याच नदी तीरावरती नेलं आणि मनातल्या मनात बोलले की आता आहे ना याला चांगलाच धुऊन स्वच्छ करतो आणि नाथांजवळ आहे ना नेऊन दाखवतो. तर असं म्हणत म्हणत त्यांनी काय केलं, एक खडक बघितला आणि त्या खडकावरती ना मिनीनाथांना आपटलं. तर आपटताच मिनीनाथांचा तिथे प्राण गेला होता, पण गोरक्षनाथांच्या डोक्यात एकच की याला स्वच्छ धुवायचं आहे. तर त्यांनी पूर्ण आतून बाहेरून मिनीनाथांना धुतलं, पूर्ण आतडे हाडं जे काही मांस असतं ते सर्व काही नदीमध्ये टाकलं प्राण्यांना खायला आणि त्यांची स्वच्छ ती कातडीनं धुवून घेतली. मिनीनाथांची त्वचा जी काही कातडी ना ती स्वच्छ धुतल्यानंतर त्यांनी आश्रमाच्या बाहेरच आहे ना सुकत घातली, वाळत घातली उन्हामध्ये. तेव्हा मग मच्छिंद्रनाथ आले आणि आश्रमामध्ये बसले, तर त्यांनी बघितलं की मिनीनाथ काही कुठे दिसाना, तर त्यांनी गोरक्षनाथांना विचारलं गोरक्ष मिनीनाथ बाळ कुठे, तर ते बोलले की तुम्ही बोलले की त्याला स्वच्छ धुऊन आणा, तर मी स्वच्छ धुतलं आणि बाहेर सुकायला घातलेलं आहे. गोरक्षनाथांचं ते बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथांना जरा आश्चर्य वाटलं, तर ते त्यांना बोलले की गोरक्ष तू असं काय म्हणतोय, सुकायला बाहेर घातलं म्हणजे नेमकी काय केलं. तर गोरक्षनाथांनी त्यांना बाहेर येऊन दाखवलं सर्व काही, मिनीनाथांची ती कातडी त्वचा अशी सुकायला घातलेली होती. ते पाहून आहे ना मच्छिंद्रनाथ धरणीवरती मूर्छा येऊन पडले आणि खूप जोरजोरामध्ये आक्रोश करून रडायला लागले. तर त्यांचं ते रडणं बघून येणार गोरक्षनाथ मनातल्या मनात बोलले की महाराजांना काय झालं आहे, महाराज असे वेड्यासारखे का करताय, का रडताय. आणि इकडे मच्छिंद्रनाथ आहे ना मिनीनाथांच्या त्या कातडीला त्वचेला कवटाळी मारून मारून त्यांचे गुण गाऊन गाऊन रडायचे, बाळा तुम्हाला का सोडून गेला, तुझ्याशिवाय मी आता कसा राहू, तुम्हाला तात म्हणून आवाज द्यायचा, माझ्या अंगा खांद्यावरती खेळायचा. आणि त्या कातडीला चुंबन देत देते ना ते रडायचे बोलायचे. तर हे पाहुणे ना गोरक्षनाथांनी मग विभूती काढली आणि संजीवनी मंत्राचा उच्चार करत करत मिनीनाथांना पुन्हा उठवलं, जिवंत केलं. मिनीनाथ उठताच मच्छिंद्रनाथांनी त्यांना लगेच जवळ घेतलं, त्यांचे खूप सारे मुक्के घेतले, कुरवाळलं आणि त्यानंतर मग ते तिघे दुसऱ्या गावी गेले. तर चालता चालता गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं की महाराज तुम्ही तर 1000 मिनीनाथ उत्पन्न करू शकता, आत्मा तर अमर आहे, आत्म्याला मरण नाही, तरी पण तुम्ही एवढा आक्रोश केला, एवढे रडले कशासाठी. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं
की मला तुझी परीक्षा घ्यायची होती, तुझी विद्या किती लक्षणी अलक्षणी आहे ते बघायचं होतं, अशी माझी छोटीशी कथा. आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता माझा प्रसाद पण करून झाला होता आणि पूजेची सर्व काही तयारी करते. ताटामध्ये ज्या पण वस्तू लागत आहेत त्या ठेवून घेतल्या. हार आहे ना पिशवीतच ठेवते, कारण हार मोठा आहे. आणि वाटीमध्ये पण प्रसाद ठेवलेला आहे, एक गणपती बाप्पांना देणारे आधी, नंतर नवनाथ महाराजांना, आणि मोठ्या पातेल्यामध्ये ना देवी आईला प्रसाद काढून घेतलेला आहे. तर तिथे लहान लहान मुलं येतात ना त्यांना वाटायला. चला, सर्व काही तयारी झालेली आहे, प्रसाद पण झाला आणि भगवती मातेच्या आरतीची वेळ पण आता झाली आहे. बाहेर आरतीला जायचंय, कडीपेटी घ्या एखादी, मंदिरात आहे की नाही. प्रसाद बरे बनवला का? हाच रव्याचा प्रसाद बनवलाय. छान आहे ना. चला चला, मोबाईल घ्या स्टँडचा काढून. चला चला, आणि कधी लावायचा रोज संध्याकाळी 7:30 आहे ना इथे भगवती मातेची आरती होत असते. तर आमच्या एरियामध्ये जितकी पण घरं आहे ना प्रत्येकाला एक दिवस ना नेमून दिलेला असतो. प्रत्येकाची तारीख असते, त्या तारखेला आरती करायची असते. बाहेरची सर्व काही साफसफाई रांगोळी सर्व करतात. आणि आम्हाला आहे ना 2 आरत्या मिळालेल्या आहे, 11 आणि 16 तारखेच्या दोन्ही दिवसाच्या आरती आम्हीच करतो. आणि आता मी दिवा लावून घेते पूजा करण्याच्या आधी. तर एका ताईंची मला आहे ना कमेंट आली होती मागच्या महिन्यामध्ये की तुम्ही मंदिराला आहे ना सर्वांनी मिळून आहे ना कलर द्या, पण ह्या मंदिराला आहे ना कलर दिला जात नाही, कारण मंदिराचा जो काही मार्बल आहे ना तो राजस्थानी मार्बल आहे. तर आहे ना असा लाल रंगाचाच असतो आणि मंदिर काही रोजच्या रोज धुता येत नाही, पण वर्षातून एकदा दोनदा मंदिराला आहे ना पाण्याने धुवून स्वच्छ घासून घेत असतात. नवरात्रीमध्ये पण स्वच्छ धुतात, तर त्यामुळे मग ह्या मंदिराला आहे ना रंग वगैरे काही देत नाही. आणि मंदिर धुतल्यानंतर पुन्हा छान मस्त होतं. तर बाहेरून मंदिराला थोडंफार असं वरतून शेवाळ वगैरे आलेलं दिसलं ना, त्यामुळे त्या ताई बोलल्या होत्या. आणि हे सर्व काही मंदिराचे पार्ट आहे ना राजस्थानवरूनच आणलेले. तर सर्व पार्ट एकमेकांना जॉईन करून ते असे चिटकवलेले आहे. मंदिराचं असं काही बांधकाम वगैरे नाही झालेलं, पण खूप छान मस्त असं छोटंसं मंदिर घराच्या आजूबाजूला असलं तर भारी वाटतं ना पूजा करायला काही सणवार असलं तेव्हा. चला आता पूजा झालेली आहे, अगरबत्ती लावून घेतली आणि दिवाळी लावून घेतला आणि आता आरती करतो आहे. तर मिस्टर आणि मी आम्ही दोघेच जोडीने आरती करतो. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आरती करायला या. गणपती बाप्पांची, देवी आईची, महादेवांची, कर्पूर आरती सर्व आरत्या केल्या आम्ही. आणि त्यानंतर मग आता देवी आईला प्रसाद ठेवते. तर खाली मी थोड्या ना झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि त्याच्यावरती डिश ठेवली स्टीलची, आणि त्यावरती आता देवी आईला प्रसाद ठेवते. आणि बाकीचा प्रसाद आहे ना बाहेर छोटी छोटी मुलं येत असतात तर त्यांना वाटायचा आणि आपण हे खायचा. तर अशा प्रकारे आज माझी ही भगवती मातेची आरती झाली. मस्त भगवती मातेची आरती झाली आहे. दरवाजा लावून द्या मला पण दे ते कासव जवळ पण प्रसाद ठेव. कासव जवळ पण ठेव प्रसाद. दे मला थोडा थोडा.
भगवती मातेची आरती झाली, आम्ही सर्वांनी प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर मग मी घरी आली, कारण जेवण बनवायचं होतं, स्वयंपाक बनवायचा होता, तर सर्व काही तयारी करून घेतली. तुम्ही म्हणाल, ताई स्वयंपाक बनवला नाही, नैवेद्य बनवला नाही, आरती केली, तर आरतीसाठी मी प्रसाद बनवलाच होता आणि तसंही पण मला स्वयंपाक करायला जरा उशीरच होतो, त्यामुळे मग म्हटलं चला आता स्वयंपाक बनवते, तर इथे मी कुकरमध्ये ना डाळ भातच लावलेला आहे, तुरीची डाळ लावलेली. आज मी आमसूल घालून तुरीचं वरण करणार आहे. तर या डाळीमध्ये मी ना थोडीशी मुगाची पण डाळ टाकली आहे, नुसती तुरीची डाळ नाही करायची, कारण ॲसिडिटी होते त्याने आणि भात पण झालेला होता. आता ह्याच कुकरमध्ये मी डाळ फोडणीला टाकते आहे. डाळ शिजवताना त्यामध्ये मी जिरं आणि हिंग टाकला फक्त, बाकी काही टाकलं नाही. मस्त ही डाळ अशी शिजलेली आहे आणि मी ना स्वयंपाक लवकर का केला नाही ते पण सांगते. आज मी 5 वाजता आहे ना नवनाथ भक्तीसार वाचायला बसलेली होती, तर मला 7 वाजले आणि 7 नंतर लगेच मी अर्ध्या तासामध्ये पूजेची तयारी आणि प्रसाद करून घेतला. 7:30 आरती असते, त्यामुळे मग स्वयंपाक जरा उशिरा करते. तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ, पुन्हा नैवेद्य भरणार आहे मी ताटामध्ये देवांसाठी. तर इथे मी लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी सर्व काही टाकलं आहे तेलामध्ये, छान असं परतवून घेतलं आणि यामध्ये ना एक टॉमॅटो पण कट करून टाकला. त्यानंतर यामध्ये खोबरं टाकायचं, थोडंसं किसलेलं खोबरं, तर मला आवडतं वरणमध्ये किसलेलं खोबरं. खूप भारी लागलेली होती ही डाळ, नक्की करून बघा एक वेळेस. आता हे सर्व काही परतलं, त्यामध्ये हळद पण टाकली आणि नंतर यामध्ये मग शिजवलेली डाळ टाकायची आणि आमसूल पण टाकणार आहे, पण आमसूल आहे ना सर्वात शेवटी टाकायचं. तर डाळीत पाणी टाकल्यानंतर थोडंसं साजूक तूप पण टाकलं आहे मी यामध्ये आणि बाजूच्या शेगडीवरती ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे डाळीसाठी, कारण जारचं पाणी ना खूप जास्त थंड आहे. तर 4-5 दिवस झाले माझं एक्वाचं मशीन आहे ना बिघडलं आहे, खराब झालं आहे, तर त्यातून पाणी काही येत नाही, ते रिपेरिंग करायचं आहे. पण तोपर्यंत मग बाबाकडचा जार मागवते मी. आता पाणी टाकलं आणि मी डाळ आहे ना थोडीशी पातळच करते, कारण मिस्टरांना पोळी चुरून त्यावरती डाळ खायची असते, त्यामुळे मग जास्त घट्ट डाळ नसते आमची. आणि आमसूल पण आता मी टाकलं आहे, आमसूल 5-1 मिनटं पाण्यात ठेवायचं, त्यानंतर मग ते टाकायचं आणि चवीनुसार सर्वात शेवटी मीठ टाकायचं. मी वरणला कधीच कोथिंबीर टाकत नाही डाळीला. तर अशा प्रकारे हे आता 5-7 मिनटं छान उकळू द्यायचं. मस्त झाली होती ही डाळ. माझा सर्व काही स्वयंपाक झाला आहे. आता इथे सर्व मी हॉलमध्ये घेतलेलं आहे जेवणाचं आणि पूजा आली की आता मी सर्वजण जेवण करून घेऊ. पूजाचे पप्पा आहे ना त्याला घ्यायला गेले बस स्टँडवरती आणि आता वाजले 10:15 घड्या पुढे आहे. पण पूजाला आहे ना रोज हाच वेळ होतो घरी यायला, कधी येते ती लवकर पण कधी कधी बस उशिरा मिळते ना, त्यामुळे मग उशीरच होतो तिला. पण चला देवांना पण नैवेद्य दाखवली मी आणि मग अशी मी रवा केला होता ना, तर आधी केल्या बाप्पांना आणि घरामध्ये नैवेद्य दाखवला होता, नंतर आम्ही मग गरम गरम असताना थोडा थोडा खाल्ला पण, त्यामुळे एवढी काही भूक नव्हती. आता मस्त चटण्या वगैरे घेतल्या आहे समोर, भाजी काही केली नाही मी, फक्त वरण बनवलं, भात आणि चपात्या बनवल्या. चला आता बघू आता ते येते की नाही. हळूहळू तिला द्यायचं ना उतरून खाली. बाहेरचा बल्ब आहे ना छोटा आहे. थंडी वाजली, काय आणलं तू? अग उद्या सोमवार आहे ना, फ्रूट घेऊन आले का? फ्रूट आणलं. बरं ठीक आहे, चल चल. मला भूक लागली बाई, पुढे घेऊन ठेवलंय सर्व हॉल मध्ये. फ्रेश होऊन घे, पूजा पण आली आहे, पडदा ओढून घ्या घरात आल्यावर. आम्हाला गरम झालं, अगं मी स्वयंपाक करत होते, गरम झालं मला. पूजा आल्यानंतर मग आम्ही सर्वजण एकत्र बसूनच जेवण करत असतो. आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. मी रोज तुम्हाला लवकर भेटू असं म्हणते, पण तरी पण मला ना उशीरच होतो व्हिडिओ टाकायला. चला आता सर्वांना बाय बाय, सर्वांना धन्यवाद आणि शुभरात्री.